अस्सलाम वालेकुम, मैं अफसर मैसूरी। नाज़रीन एकराम, 20 नवंबर ए टू जेड न्यूज़ मैसूर। कल बरोज़ जुमेरात जो हमने मादेपुरा रास्ता उदयगिरी में जो गंदे नाले के पानी को लेकर रिपोर्टिंग की थी, जो भी वहाँ की अवाम परेशान थी, उसको 24 घंटे के अंदर वहाँ के कारपोरेटर जनाब मोहतरम अयाज पाशा उर्फ पंडू साहब ने फौरन हरकत में आकर सारे बड़े मैसूर सिटी कॉरपोरेशन के आला अफसरों के साथ जल्द से जल्द काम करने की हिदायत दी और वहाँ की अवाम उस फौरी हरकत से बहुत खुश हुए। और हम सब की ये तमन्ना है कि एनआर हलके में इसी तरह के सारे कॉरपोरेटर और ज़िम्मेदार कामों को अंजाम देंगे तो किसी किस्म की कोई परेशानी नहीं होगी। तो आइए मैसूर सिटी कॉरपोरेशन के आला अफसर कुबेरप्पा जी ने और दीगर जिम्मेदारों ने क्या कहा है, सुनते हैं। मैसूर महानगरपालिके अजिस्टेड डबल रोड वैडन प्रपोजल आगो किलस प्रारंभ एर वर्ष प्रारंभ आयो इले सार्वजनिक स्वल्प सहकार ना प्रयत्न ಒಂದೆಲ್ಲರನ್ನು ಸಹಕಾರ ತಗೊಂಡು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಹಕಾರ ತಗೊಂಡು ಈ ಕೆಲಸನ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರ ಗಮನ ತಂದು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಾವು ಇದನ್ನು ಕಾರ್ಯಗತ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಂಪತ್ತೇವೆ. ಏನು ನಗರೋತ್ಥಾನ ಅನುದಾನದಲ್ಲಿ 2.5 ಕೋಟಿ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದೆವ ಈಗ ಅದನ್ನು ಈಗ ಕೈಗೊಳ್ಳೋಕೆ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ ನೀರು ಮೋರಿ ಬರೋಂಥ ನೀರನ್ನು ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಅದನ್ನು ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಡ್ರೈನನ್ನು ಮುಂದೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿಂದ ಸಿಗ್ನಲ್ನಿಂದ ನಮ್ಮ ರೈಟ್ ಸೈಡ್ ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿ ಎ ಜಾಗಿದೆ ಅದನ್ನು ಸಹ ಈಗ ಮೂಡೋದ್ರ ಒಪ್ಪೋಡ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ಮುಂದಕ್ಕೆ ಜನಗಳು ಸಹಕಾರ ತಗೊಂಡು ಮನೆ ಆಗ್ತಾರೆ ಗಮನ ತಂದು ಈ ಕೆಲಸನ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ. ಸರ್ ಅದು ಜೊತೆ ರಸ್ತೆ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಶುರು ಮಾಡಿದಾಗ 2-3 ಸಾರಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯಿತು. ಅವ್ರದ್ದು ಏನಂದರೆ ನೀವೇನು ಬೇಕು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟು. ನಾವು ನಿಮಗೆ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಮಾನ್ಯ ಆಗ್ತಾರೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ನೀವು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಮಾನ್ಯ ಆಗ್ತಾರೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಈ ಕೊರೋನಾದಿಂದ ಒಂದು 6 ತಿಂಗಳಿಂದ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನೆಕ್ಸ್ಟು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ನಾವು ಸಾಹೇಬರ ಆಯುಕ್ತರಿಗಮ್ಮ ತಂದು ಇದನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ. ಕೇ ಮೇನ್ ರೋಡ್ ಕಾ ಕಾಮ್ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ವಾಸ್ತೆ ತೋ ಬಾಕದ ಬಿಲ್ಕುಲ್ ತಯಾರ್ ಹೇ ಇನ್ಶಾಲ್ಲಾ ಅಗರ್ ಸೆ ಕಾಮ್ ಕೋ ಪಬ್ಲಿಕ್ ಹ್ಯಾಂಕಿ ಅಗರ್ ಸೆ हमना सपोर्ट कर डाली तो इंशाल्लाह रोड का काम आज से छमें इंशाल्लाह मैं पूरा काम शुरू कर लग जाती. लेकिन ये जो प्रॉब्लम है जून 9 से आ रहा से जो वार्ड नंबर 30 नंबर है ऊषागर को वहाँ के कॉरपोरेटर ने वहाँ का प्रॉब्लम जो घर बन रही वहाँ से ब्लैक होको मोरी इधर हमारे एरिया को इधर आ रहा सो ऑलरेडी पैसा 2.5 करोड़ रुपये पैसा रेडी है. इंशाल्लाह अगर से पब्लिक अगर से काम करने अगर से हमने छोड़ डाली तो इंशाल्लाह आप तो काम तो शुरू करें. इसे कंटिन्यू हमें कॉन्क्रीट मोरी दाल को बाखदा रोड जो भी प्रॉब्लम है इंशाल्लाह हमें मुकम्मल करने के वास्ते हमें तैयारी. लेकिन बीच में काम करते के मान फिर स्टे लाना फिर काम को खड़ाना फिर ये सब चीज़ा करे तो फिर काम रुकता है. अगर पब्लिक अगर से यहाँ के बिल्डिंग ओनर हाँ जो बाखदा यहाँ की चलने फिरने की पब्लिक इंशाल्लाह अगर से हमें साथ देगी तो इंशाल्लाह ये काम को हमें बिल्कुल बाखदा जैसा अरसू रोड है उससे अच्छा इंशाल्लाह यहाँ पर दो साइड भी मोरी आएंगे अच्छा एक रोड आएगा अच्छा एक फुटपाथ आएगा अगर से हमारा साथ दिया तो. फिर स्टेला को अगर से काम खड़ेंगे तो फिर ज़रा जरी दूर काम चलता है फिर वहाँ पर क्या होता है फिर रुक जाता है. सर लगे आज सब लोग जो है रास्ते के बारे में बोले सर बहुत ज़माना हो गया सर उसे जो है बहुत परेशानी हो रही है सब लोग. इंशाल्लाह मैं काम करने तैयार हैं. MLA साहब हमना फंड देखो ही 2.5 करोड़ रुपए हमना फंड देखो ही MLA साहब हमारे पास पैसा है काम करने के वास्ते हमें रेडी हमें काम शुरू करी तो फिर हम ना कोर्ट से जाको स्टे लागो काम खड़े तो कोर्ट से बड़ा कुंते भी है क्या. आप बाखदा जा रही यूनियन बना ली यूनियन बना ले को ले लेगा को बाखदा काम को रुका रही तो मैं MLA साहब क्या कर सकती कानून पूछती कोसा कानून लाना हमें बाखदा जो सरकार से जो पैसा लाना जो MLA साहब ने हमने बाखदा 2.5 करोड़ रुपये एरिए की तरक्की के लिए दिए एरिया डेवलपमेंट के लिए दिए बाखदा तुम्हें अगर से हमने हमारा साथ दे डाले तो इंशाल्लाह आप काम तो शुरू करी. अब बाखदा मोरी जो डालना रोड जो डालना हमें डाला थी
काम शुरू करती है, एक दो तीन दिन में गए कि नहीं किस्टे ला को हमारा काम खड़ा दी, इसे करना क्या आप ही फैसला करो बस। नहीं सर, तो जिसे परेशानी है उनके साथ बैठ को एक दो मिनट बात भी कर सकते हैं सर, MLA होंगे या पे होंगे, क्या है मसला हल कर को लोगों को परेशानी से दूर करे तो बहुत मेरे। देखो बहुत बार हमने बैठे भी, मीटिंग भी कराए, बात भी कराए, जब भी बैठ को मीटिंग करेंगे तो बाखदा मीटिंग में फसाद हो जाचे, बाखदा नई नई सो शर पैदा हो जाचे, नई नई सो किस्म के बातें करती, एक एक बिल्डिंग को 50 लाख दो 25 लाख दो तो कहाँ से लाख देती, जो भी देना सरकार देना, ये सब रवि नहीं है, 20-20 साल से हमें भाड़े खा रही, बाखदा उदयगिरी में भाड़ा नहीं है, दूसरी जगहों में भाड़ा नहीं है, वत्ता भाड़ा एक दुकान से यहाँ पर 30,000, 35,000, 40,000, 20,000 के ऊपर भाड़ा है, बाकायदा अगर से इम्प्रूवमेंट कर डालेंगे तो इंशाल्लाह डबल दुगना हो जाता है, ये आप लोग अगर समझ गए तो बाकायदा शांतिनगर का चलने फिरने वाला इंशाल्लाह ये रोड को देख को बाकायदा खुश हो जाएगा, ये रोड के काम को आप तरक्की करने ही नहीं दे रही, सामने देखे तो MLA इलेक्शन आने वाला है एक साल के अंदर, बाकायदा ये रोड इसीलिए पेंडिंग किया गया है ताकि MLA इलेक्शन के अंदर एक ऐप दिखाया जाए, पूरे एरिए एन्ना क्षेत्र के अंदर जितने 20-25 एरिए हैं इंशाल्लाह MLA साहब ने मुकम्मिल काम करे हैं, करोड़ों रुपया बजट दिया गया है, पूरा एरिया के अंदर तरक्की किए गए, शांतिनगर, गौसा नगर, बिड़ी कॉलोनी, राजू नगर, उदयगिरी, बहुत सारे एरिया MLA को जहाँ तक भी जमे हैं तो पूरे इम्प्रूवमेंट हो चुके हैं, बस एक मेन रोड इसीलिए काम खड़ा जा रहा है ताकि MLA इलेक्शन को जब भी आए तो इसको हाथ दिखाकर काम को रुकाया जाए, इंशाल्लाह मैं यूँ कहता हूँ कि MLA साहब ने जो मेहनत करना था बाकायदा पड़े हैं, अब काम शुरू होना है, काम करने दीजिए, हमें काम करने के लिए तैयार हैं, MLA साहब तैयार हैं, हम तैयार हैं, अधिकारी लोग, पूरी कॉरपोरेशन तैयार है, बस स्टे लाकर इसको काम रुकाया जा रहा है, उसीलिए काम पेंडिंग हो रहा है। ये दिन महादेवपुर रस्ते बलबदी स्टार मोटर ट्रेन ब्लॉकेज आगे ओवरफ्लो आगे महादेवपुर मुख्य रस्ते हरीता ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಆದಂಥ ಪಂಡು ಸಾಹೇಬರು ಫೋನ್ ಮಾಡಿದರು, ನಿನ್ನೆ ನಮಗೆ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬಂದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ, ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟುಗಳೆಲ್ಲ ಒತ್ತುವರಿ ಮಾಡಿ ಸ್ಟಾರ್ ಮೋಟರ್ ಡ್ರೈನ್ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕವರಿಂಗ್ ಸ್ಲ್ಯಾಬ್ ಹಾಕಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಮಾಡದೆ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸೊ ಆದ್ದರಿಂದ ಅದನ್ನು ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಈಗ ಇವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟು ಮಾಲೀಕರ ಸಹಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆರವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹಾಗೂ ಈ ಅಜಿಸೆಟ್ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಅದು ಸಹ ವಿಳಂಬ ಆಗಿದೆ, ಇದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದಲ್ಲಿ ಈ ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಎರಡು ಕಡೆ ಸೈಡ್ ಡ್ರೈನ್ ಮಾಡಿ ವೈಡ್ನಿಂಗ್ಗೆ ನಾವು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕಾಮಗಾರಿ ಕೈಗೊಂಡು ಮುಗಿಸ್ತೇವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು A to Z TV ಗೆ. ನಿನ್ನೆ ನಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣವೇ ಮಾರನೇ ದಿನ ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವ್ರೆ, ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ A to Z TV ಗೆ. ದೇವರಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, A to Z TV ಮುಂದುವರಿಲಿ, ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ ಅವರು, ಬಾಬಾ ಚಂದ ಒಳ್ಳೆ ಸೋಷಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ, ಒಂದು 24 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ, ನಿಮಗೆ ಮುಂದೆನೇ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ. ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದವ್ರೆ ಮತ್ತು ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳೆಲ್ಲ ಬಂದವ್ರೆ, ಇದು ಕಾರಣ ಏನಂತಂದರೆ ನಿನ್ನೆಯಿಂದ ನಮಗೆ ಭಾಳ ಒಂದು 3 ತಿಂಗಳಿಂದ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಯ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಾವು ಹೇಳಿ ಹೇಳಿ ಸಾಕಾಗಿ ನಾವು A to Z TV ಅವ್ರಿಗೆ A to Z TV ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ದೋ, ನಾವು ಹೇಳಿದ್ದು 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸು, ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ A to Z TV ಗೆ. ನಮಸ್ತೆ. ಈದ್ ಉರ್ದು ಖಬರೋ ಕೇಳಿಯೇ ಆಪ್ ಹಮಾರೆ A to Z News ಮೈಸೂರು ಕೋ ಲೈಕ್ ಕರೇ, ಶೇರ್ ಕರೇ ಔರ್ ಕಾಮೆಂಟ್ಸ್ ಕರೇ, ಔರ್ ಹಮಾರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಕೋ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರೇ, और सदा खुश रहें, अपना और अपने घर वालों का खास ख्याल रखें, तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.